वसई विरारमध्ये पावसाने शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सकाळपासून दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे नालासोपारा शहरातले रस्ते पाण्याखाली गेले. नालासोपारातल्या तोळींज आचोळे रस्ता, सेंट्रल पार्क, गालानगर अशा परिसरामध्ये सखल भाग पाण्याखाली गेलाय आणि रस्त्यावर जवळपास 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी साचले. शहरातली वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. विरार पश्चिमेच्या विवा कॉलेज हा परिसर आहे, तिथे देखील पाणीच पाणी झालेलं आहे आणि या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी. वसई विरार मध्ये आज सकाळपासून पावसानं चांगलाच जोर पकडलेला पाहायला मिळतो, त्यामुळे वसई विरार नालासोपारातले जे सखल रस्ते आहेत ते जलमय झालेले पाहायला मिळत आहेत. आपण ही दृश्य बघतोय, सध्या विरार पश्चिमेचा हा विवा कॉलेज परिसर आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रस्त्यावरती 1 ते 1.5 फुटांपर्यंत पावसाचं पाणी शिरलंय, त्यामुळे शहरातली वाहतूक व्यवस्था ही कोलमडलेली पाहायला मिळते. वसई विरार नालासोपारा शहरातले असे जे सखल रस्ते आहेत ते जलमय झालेले आहेत आणि यामुळे याच पावसाच्या पाण्यातून नागरिकांना आपली वाट काढावी लागते. त्यामुळे आता पावसाचा जोर हा इतका होता की रहिवासी संकुलांमध्येही पावसाचं पाणी गेलेलं आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 1 ते अगदी गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि जिथपर्यंत या पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही तिथपर्यंत इथल्या नागरिकांना अक्षरशः यात्रा सहन कराव्या लागणार आहेत. आज खरं तर दिवसभर वसई विरार किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे आज संपूर्ण दिवसभर वसईमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे जर नागरिकांनी घराबाहेर पडणार असाल तर आवश्यक ती खबरदारी घेऊन घराबाहेर पडा, एवढंच एक आवाहन करण्यात येते. प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार. सह्याद्रीची उंची म्हणजे